श्री गजन प्रसन्न, श्रीदेव ब्राह्मण प्रसन्न, श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हार्तळेवाडी यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव 2024 आणि नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे आपण विजयादशमीचा दसरोत्सव साजरा करतो आणि आज याच निमित्तानं खास आपल्या महिला माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आज संगीत पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला आहे. ओके, परंतु यावर्षी थोडासा बदल आहे तो म्हणजे शुभम सोबत आणखी तीन हे वाद्य कलाकार आहेत त्यांची ओळख शुभम करून येईल. एक ऑपरेटर आहेत. तर या सगळ्यांनाच प्रत्येकावर जी जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांच्याकडनं व्यवस्थित पार पडो आणि हा संपूर्ण कार्यक्रम रंगतदार व्हावो अशी माऊली चरणी प्रार्थना करतोय. आणि सगळी पुढची सूत्र जी आहेत ही पूर्ण सूत्र शुभमच्या हातात देते. पुन्हा एकदा एवढंच एवढंच सांगते की कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोट्या मापणकर यांच्या स्मरणार्थ सौ सुनीता सुधीर पाटील मुंबई व मापणकर कुटुंबीय रेडी यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये काही स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. माझी अपेक्षा अशी आहे की अजूनही एकदा शुभमने स्पर्धा सुरू केली की मला वाटतं पहिला जो असेल खेळ तो खेळ संपल्यानंतर भाग घेता येणार नाही. मग मनात असून सुद्धा तुम्ही तुमच्या जागेवरच बसून राहणार आहेत. म्हणून खूप खूप इच्छा आहे की अजूनही, कारण अनिता ही आमची नेहमी, मी अनिताचं एवढ्यासाठी नाव घेत की प्रत्येक वेळी ती असते, प्रत्येक याच्यामध्ये असते, त्यामुळे तिने सुद्धा यावं आणि आपल्यासोबत आणखी दोन चार जणींना आणावं आणि या ठिकाणी स्पर्धक वाढावेत. एक जेवढे स्पर्धक जास्त असतील तेवढी जास्त मजा येणार आहे आणि जास्त वेळ आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. दरम्यान मगाशा मान्यवरामध्ये आमचे रेडीचे उद्योजक पराग शिरोडकर यांना निमंत्रित केलं होतं, परंतु आता ते आलेले आहेत. आम्ही अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करते. त्यांचं स्वागत आपण जरा टाळ्या वाजून करूया. धन्यवाद. श्री ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हार्तळेवाडी यांच्या वतीनं आयोजित कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोट्या मापणकर यांच्या स्मरणार्थ रंगतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वहिला शुभम क्रिएशन प्रस्तुत ला म्युझिक हो मनुष्य अर्थात खेळ संगीत पैठणीचा. पटकन पटकन
दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा ही त्यांचं एकदा जोरदार टॅनी स्वागत कर। अरे तिथं टाळा तरी वाजवा आता बाई काय हा प्रकार जोरदार टाळा जरा कणकणीत। हा आता कसं ताई तुमची सगळ्यांची संख्या खूप कमी झाली आहे तर मला वाटतं भात फेरी घ्यायची गरज नाही बरोबर ना असं वाटायला लागलंय। डायरेक्ट गुणांकन फेरी स्टार्ट करूया चालेल ना। काय करायचंय पहिल्या गुणांकन फेरीमध्ये सोपा खेळ आहे सगळ्यात सगळ्यात सोपा खेळ घेऊ पहिल्या गुणांकन फेरीसाठी चालेल ना। चला काय करायचं तुम्हाला या फेरीमध्ये तुम्हाला पर मेंबर आहेत दोन गुण किती पर मेंबर दोन गुण त्याच्यासाठी प्रेक्षकांमध्ये जायचं आहे आणि लग्न झालेल्या महिलांना आपल्या सोबत घेऊन यायचं। काय करायचंय लग्न झालेल्या महिलांना आपल्या सोबत घेऊन यायचंय जितक्या महिला तुम्ही आणाल त्याच्या दुप्पट तुम्हाला गुण बघा। चला वहिनी 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 पहिली पहिली स्टार्ट होते ती पैठणी वहिनी 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 चल चिंता ही पैठणी हसायचा रुसायचा नांदायचा खेळ सहा खेळायचा एक दोन तुम्ही पुढे राहा एक दोन तीन ते दिसायचे बंद झाले असे राहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि किती होते बारा होते बारा अजून कोण होतं
हो तुम्ही पहिले बारा ओके एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा असू दे या अकरा ताईंसाठी एक जोरदार टाळ्या द्या ताई मंडळ आपला आभारी आहे चला मागे सगळ्या चला 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 मागे मागे मिक्स व्हा आपण काय मोजा 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 पाच झाले एवढेच हा दहा मार्क्स बरोबर ना ओके आणि त्याने आणलेत खरे पण ते ओढून आणले हो सर माईक झाला दादा ओके हा खरंच ताईंसाठी दहा टाळ्या द्या तुम्ही किती आणलं चार ह्यांका फक्त चार टाळी वाजव तुम्ही किती हा दोन ह्यांका ना डबल टाळी आहे चार वाजव हो आणखी एक टाळी एक्स्ट्रा वाजवा झालं की नाही इंडिया में जुगाड की कमी नाही आहे सात झाले अजून असतले बघा मागे हा संपले ते सांगतात तुम्हीच आणलात म्हणा नाही ते बघा सांगतात तुम्ही आणलात म्हणा बघा नाही उगाच नाव सांगत चला या सगळ्या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ झाला पण हा सगळा जुगाड होता जर मी प्रेक्षकामध्ये उतरलो असतो तर मला कोण ऐकलं नसतं बघा आता तुम्हाला थिएटरमध्ये बसल्यासारखं वाटलं की नाही लाईट्स काढल्यानंतर आताची पैठणीची फेरी रंगणार आहे ती तुमच्या सगळ्यांमध्ये रंगणार आहे सो एकदा जोरदार टाईम यांचं कौतुक करूया आणि आजच्या श्रीदेवी ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीनं आयोजित कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोट्या मापणकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत बघूया पैठणीच्या मानकरी कोण ठरतात आणि पैठणीचा श्रीगणेश करूया आपल्या सर्वांचं लाड कारात देवाचं 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजनाचं वंदन करू सगळ्यांनी कोरस द्यायचंय सोपंच गाणं घेतो जेणेकरून तुम्हाला कोरस बरा पडेल बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे काय करायचंय माहिती ठीक आहे टाय वाजवायची ठीक आहे दा फटफट फटफट नाही ठीक आहे आणि बाप्पा मोरिया रे जो कोण कोरस देणार नाही ज्या कोणी कोरस देणार नाही तर पहिल्या फेरीमध्ये आवडतो बघा 1 2 3 स्टार बिझी हॅलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुझ सुख करता तुझ दुःख हरता आवो माझे नाचना का तुझ सुख करता तुझ दुःख हरता आवो माझे नाचना का बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे Thank you.
ते आमची पाच जणांची गेले सगळ्यांची नाही बाबा उगास त्यांच्या रांगा करू नका. कसं वाटलं फ्रेश वाटलं की ते किती जणी नव्या आले होते घाबरून नाही आले अशा की तो सोपं आहे बघा. आता मी सुरुवातीला सांगतो सगळे सोपे खेळ घेतोय बघा अजिबात कुठचाच कठीण खेळ घेणार नाही सगळे अगदी सोपे आपण गेम खेळणार आहोत. सो आपण पैठणीच्या फेरीला सुरुवात करतोय अर्थात पैठणीच्या फेरीची सुरुवात ही ओळख फेरीने होते बरोबर ना. कुठून सुरुवात करू ओळखला तिथून की तो तिथून करू तिथून याला गड त्याला ठीक आहे चला 10 20 30 40 50 60 70 80 90 100 यांचा नंबर या. सौरी या रमेश पांजी हा पुढे 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 हे पुढे आगे चलो आगे चलो सुने पुढे पुढे काय असत हा माझा अंदाज सांगाल तस नाही भीती वाटायला लागली उखाण उखाणत आहे उखाण घ्यायचं घ्या. पाण्याला म्हणतात वॉटर पाण्याला म्हणतात वॉटर रमेश रावांचे नाव घेते नायकांची डॉटर. हो हो क्या बात आहे नायकांच्या डॉटर साठी जोरदार काय पुढच्यात आहे घ्या नाव सांगा नाव सांगा नाव निशा नदीश पुढे ईशान्य दिशा साऊथ इंडियन आहे त्या भाषेत पण आम्ही ऐकलं असतं ना एकदा वेगळा काहीतरी मिळाला असतो. चला पुढच्या नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही मजे केम छे फसवलं आम्हाला बाय केवढा मोठा आरोप केला याने मी नाही फसवलं त्यांनी फसवून आणलंय तुम्हाला घ्या उकड आम्ही फसवलो हा उकड. मिस सौभाग्यवती देवयानी त्रिंबक आजगावकर ताईंसाठी जोरदार टाळ्या द्या या टाळ्या अशासाठी होत्या सुंदर उकाण्यासाठी घ्या. हा एवढा सगळा मॉप जमलाय विजेती पैठणी कोण आहे यासाठी हे बघण्यासाठी. वा ताई काहीतरी कविता करत वाटत. मी फक्त त्रिंबक ग्रावांचे नाव घेते शुभम भावजींसाठी. हो हो क्या बात हो भावजी म्हणा नका नका दिला आज वाटायला लागली आहे ते गाण्यात मॅच करू झाला का ना तुमका कसं उकडात मॅच करू लागला तसं पुढच्या ते घ्या. स्वरूपा चेतन प्रियणकर मंगळसूत्र आहे लग्नाची खूण चेतन रावांचं नाव घेते प्रियणकरांची सूर हा प्रियणकरांच्या सुरेसाठी जोरदार द्या पुढच्या. हो तुमचा नंबर आहे माझं नाव सवनसा वासुदेव भगत राहणार रेडी रेडी मी एक गृहिणी आहे हा आणि घ्या उखड विसरलं की काय मी सांगू मी माझ्याकडे स्ट्रॉंग आहे उखडा किती फट चल घ्या बघू जास्तीत जास्त उखड रेडीच्या माऊलीला आहे सोन्याचा कळस वासुदेवांचं नाव घ्यायला मला कधीच नाहीये आळस नाही नाही हे मला आवडलं ताई घ्या दुसरं देतो 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 घ्या म्हणा वासुदेवराव चांगलं चांगलं उकाणत होतो बघा मराठीमध्ये असतात आकार उकार मराठीमध्ये असतात आकार उकार मराठीमध्ये असतात आकार उकार मराठीमध्ये असतात आकार उकार वासुदेवरावांचं नाव घेते बोलतो ना पुढे वासुदेवरावांचं नाव घेते अहो वासुदेवरावांचं नाव घेते वासुदेवांचं नाव घेते बाई काय प्रकार पुढे हा नाव सौ शिल्पा विजय वस्त्र थोडं थोडं पहा झालं थोडं बाजूला सरकार आणि बाकीचे नाव घेणार पुढे हा शिल्पा ताईंसाठी जोरदार आहे पुढे आंबोलीच्या गजऱ्यात गुलाबाची कळी विजय रावांचे नाव घेते पैठणीच्या वेळी जोरलं घ्या पुढे
मैथिली मुकेश परब हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात मुकेश रावले उभे राहिले दारात मी कशी जाऊ घरात बाजूक राहू खरा डायरेक्ट बाजूक बसा मी घरात चाललो घरात मी ओम मिनिस्टर जो लक्षात ठेवा मुकेश राव घरात अरे बाजू चला पुढे साईशलाऊ पांडजी हां चला इकडे पेरली लसूण तिकडे पेरली लसूण फिरली नाही ओ पेरली पेरली रुजत घाल दत्त पेरली माहिती ना इकडे पेरली लसूण तिकडे पेरली लसूण आमच्या ह्यांनी नेलं आमच्या ह्यांनी नेलं बोला चांगलं ह्यांचं नाव सांगा ह्यांचं नाव काहीतरी असतं ना हां नेलं मला कुटरवर बसून घ्या पुढे नमस्कार माझं नाव सौ प्रणाली देवीदास मांजरेकर हंड्यावर हंडे सात त्यावर झालं ते हे दुसरं आहे पण ते हंडे पडा गेलं त्याच काय हंड्यावर हंडे सात विचार करून राहतील हो एवढे ठीक आहे चला घ्या हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात देवीदास रावांचं नाव घेते येऊ दे मला खेळा झुल नाही ना असू दे चला पुढे असू दे बाजू काय घेतो बघा सीमा देवेंद्र सातारडेकर आकाशात तारा अंगठी धीरा देवेंद्रांचा उत्कृष्ट हात भाग्यदर खेळा क्या वाद आहे पुढच्यात आहे मिलन संदीप मापणकर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर मायेची खून संदीप रावांचं नाव घेते मापणकरांची वा पुढच्या ताई सगळ्यासाठी उघड झालं तर टाय वाजले पाहिजे ना नाव सौ प्रांजल पुरुषोत्तम राणे साखरेचं पोत सुईने उसवलं साखरेचं पोत सुईने उसवलं पुरुषोत्तम रावाने मला पावडर लावून फसवलं बाई बाका एवढं माहिती होता सुयन पोताशी उतत हे उसळ उतत असं दे पावडरीन सगळं गोळ घातलं बाकी काय नाही पुढे सलोनी सुहास राणे विद्या शोभते विनयने विनयने बुद्धीने बुद्धीने शोभते दानाने सुहास रावांचे नाव घेते जीवन जगते मानाने वा वा मस्त पुढचं नमस्कार माझं नाव तेजस्वी तेजपाल राणे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचा कणा तेजपाल रावांचं नाव घेते मला सर्वांनी जय जय महाराष्ट्र म्हण शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामा नाही कुणाची भीती